लाइव शोध सत्य बातमीचा। नमस्कार, मी गौरी। महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे श्री घन वाडेवल्यापर्स। बोदवड तालुक्यातील जामटी, बेटावत, एवती, रेवनांद्रा, हवेली येथील भाविक भक्त मंडळी पायी वारीसाठी प्रस्थान करण्यात आलंय। जामटी येथील पायी वारीचे चौथे वर्ष असून या पायी वारी 70 भाविक मंडळी शेगाव पायी वारीसाठी निघालेत। जामटी येथील विशाल ठाकूर यांच्या घरी सकाळी पादुका पूजन करून आरती म्हणून प्रसाद वाटप करून दिंडी रवाना झाली। जामटी, लोणवाडी, पिंपळगाव, देवी, दाताळा, नांदुरा ते शेगाव दिंडी पहिले नियोजन ठरलेले। 18 ते 21 पर्यंत शेगाव पायी वारी प्रस्थान। 18 तारखेला पहिला मुक्काम दाताळ येथे राहील। 19 मुक्काम नांदुरा येथे, 20 मुक्काम जलम येथे। 21 सकाळी जलम ते शेगाव प्रस्थान। शेगाव 21 श्री गजानन महाराज मंदिर झाल्यानंतर बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रसाद घेतल्यानंतर दिंडी मार्गस्थ जामटी रवाना होईल। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी पंकज तायडे, बोदवड, जळगाव। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।